नाशिक रोड रेल्वे स्थानकातील पॉड हॉटेलचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पार पडले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाने चोख बंदोबस्त ठेवला. निम्बस वात्सल्यम असे या पॉड हॉटेलचे नाव आहे. त्याचे संचालक सचिन दराडे यांनी यावेळी दानवे यांचा सत्कार केला. याचवेळी विविध संघटनांकडूनही दानवे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी, भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक एस एस केडिया, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, वरिष्ठ रेल्वे अधिकारी शैलेश कौशल, डॉक्टर विना, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक हरफुल सिंग, रेल्वे पोलीस ठाण्याचे महेश कुलकर्णी, उद्योजिका मंदाताई फड, माजी नगरसेवक दिनकर आडाव, प्रकाश भुके, उत्तम मुंसे हे उपस्थित होते. प्रवाशांना मोठ्या हॉटेलमध्ये कुटुंबासह किंवा एकटे राहण्याचा खर्च परवडत नाही. पॉड हॉटेलमध्ये कमी पैशात सुरक्षितपणे राहता येते. उतरणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, स्वच्छता सुविधा याची जबाबदारी ठेकेदाराने व्यवस्थित पार पाडावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहेत. त्यापैकी पॉड हॉटेल ही वेगळी संकल्पना असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मुंबईनंतर नाशिक रोड रेल्वे स्थानकात सुरू झालेला हा उपक्रम लोकप्रिय होत आहे. एक दोन दिवसासाठी रेल्वे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांकरिता हे हॉटेल अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित आहे. दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्लॉट क्रमांक 1 वरील जुन्या तिकीट विक्री केंद्राच्या जागी हॉटेल सुरू झाले. मुंबईनंतर नाशिक रोडला पॉड हॉटेल सुरू झाले. हे हॉटेल ही जपानी संकल्पना असून त्यांना कॅप्सूल हॉटेलही म्हणतात. नाशिक रोडला पॉड हॉटेलमध्ये 24 छोट्या रूम असून त्यापैकी 18 सिंगल, 4 डबल तर 2 फॅमिली रूम आहेत. सिंगल पॉडसाठी 3 तासाला 299 तर 12 तासासाठी 799 भाडे आहे. डबल रूमसाठी 499 पासून 1099 रुपयापर्यंत भाडे आहे. फॅमिली रूमसाठी 3 तासाला 699 तर 12 तासाला 1399 भाडे आहे. या सर्वांसाठी 6 वॉशरूम, एसी, संगणक, गिझर, फ्री वायफाय, कॅफेटेरिया आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या राज्यामध्ये जे काही मोठाले शहर आहेत, ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अशा ठिकाणी शासकीय कामानिमित्त किंवा अन्य आपल्या कामानिमित्त सकाळी येऊन परत जाण्याचं किंवा एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी जाण्याचं नियोजन आपलं असतं. परंतु छोटे मोठे व्यवसाय किंवा छोटे कुटुंब मुक्कामाच्या टायमाला हॉटेलमध्ये 5-10 हजार रुपये खर्च करू शकत नाही आणि मग अशा वेळेस रेल्वेनं एसी स्लीपिंग कोच अशा प्रकारची एक योजना आणली. सर्वप्रथम आम्ही मुंबई सेंट्रल, नंतर CST आणि आता नाशिकला या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या अनेक नवीन नवीन कल्पना या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी रेल्वेमध्ये करायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून हे स्लीपिंग पॉड या ठिकाणी सुरू करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी निम्बस वात्सल्यम स्लीपिंग एसी पॉडची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी आपले केंद्रीय राज्यमंत्री रेल माननीय दानवेसाहेब या ठिकाणी या स्लीपिंग पॉडच्या उद्घाटनासाठी आपल्याला या ठिकाणी लाभले. तसेच या एसी स्लीपिंग पॉड करण्यामागचं उद्दिष्ट भारत सरकार आणि रेल्वे प्रशासनाचं असं आहे की कमीत कमी दरामध्ये प्रवाशांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी त्यांना सुखसुविधा मिळाली पाहिजे. तर त्यासाठी ही रेल्वे मंत्रालयाने आणि रेल्वे प्रशासनाने ही एक केलेली सुरुवात आहे. प्रथम मुंबई या ठिकाणी सेंट्रल, मुंबई सेंट्रलला झाली. त्यानंतर CST या ठिकाणी झाली आणि आता तिसरी आपल्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला या ठिकाणी ती झालेली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.